सो गाइस आता वाजले 6:30 आणि अबव फायनली रीच इन मडगाव। तर मडगाव वरनं जायचं आहे आम्हाला नॉर्थ साईडला। तर बघू इकडून बस आहे नाही तर रेंटने ॲक्टिवा घेऊ। बाकी आता कुणाल दादा पण ब्लॉगिंग चालू केली आम्ही अर्धा तास झालो रस्त्यात फिरत चाललोय। बघा लेन रोड आहे आणि आम्हाला रेंटने गाडी पाहिजे, बट गाडी भेटतच नाही आहे। एक माणूस भेटला, तो बोलला 600 रुपये, पण ऑनलाईन 350 दाखवत होते। त्याने ऑलमोस्ट 400 पर्यंत केलं होतं, तरी पेट्रोलचा खर्च आम्हालाच करायचा होता। तर बघू आता मी जिकडे पण विचारलं सगळे म्हणताय पुढे भेटेल पुढे भेटेल, बट भेटतच नाही आहे। तर बघू अजून किती दूर जावं लागतं। आणि वरतून सोबत बॅग आहे, 2 मिनिटासाठी दादाकडे दिली मला ब्लॉग बनवायचा म्हणून। दादा कसं वाटतंय तुला? माझ्या बॅग माझी बॅग तिच्याकडे देऊन दिली आहे, तो स्वतःची बॅग पण घेऊन चालतो आणि माझी पण देऊन दिली त्याला। कसं वाटतंय दादा तुला एवढी मेहनत करून? घाण वाटतं, 15 किलो कमीत कमी 30-40 किलो। सगळे बोलतात आम्हाला पुढे जा पुढे भेटेल, बट पुढे दिसतच नाही आहे यार, कोणी दिसतच नाही। काय करू आम्ही बिचारे, म्हणजे 2-3 किलोमीटर चाललो असेल। हा अरे जास्त। आणि वरतून बॅग आहे सोबत। मडगाववरनं वेगटोरला जात होतो आणि तुम्हाला माहिती गोव्याचे रस्ते किती ब्युटिफुल असतात, वाईब्स खूप मस्त मस्त येत होत्या। तर आम्ही या जागेवर थांबलेलो आता शेताच आहे एका टाईपचं। आता बाकीचे इकडचे लोक काय म्हणतात ते तर माहीत नाही, एकदा तुम्ही इकडचं सीन बघा यार, काय सीन आहे।
आय होप गाईड्स तुम्ही हा ब्लॉग खूप एन्जॉय करत असतील. इकडे जे एन्जॉय आम्हाला होतोय ना ते आम्ही सांगू नाही शकत. आणि मध्येच आम्हाला म्हणजे थांबलेलो होतो इकडे तर पिकॉक दिसले एकदम जवळ आहे आणि जाता येणार नाही. तुम्हाला दाखवतोय तर दोन पिकॉक आहे आणि तो तिसरा इकडे हा बघा. बघा एकदा इकडून सीन बघा काय दिसतोय. सो गाईड्स आता आम्ही वेक्टरच्या खूप जवळ आहे. अराउंड 5 मिनिटाचा रस्ता इकडून आणि थोडं मध्ये थांबलेलं आहे बिकॉज गाडीवर बसून खूप कंटाळा आला होता तो मध्ये थांबावं लागलं हे असं सीन बघण्यासाठी. बाकी सीन तर आम्ही पहिले पण खूप भारी बघितले पण म्हटलं एकदा थांबून जाऊ आणि गाईड्सला पण दाखवू आम्ही कसा एन्जॉय करतोय. तो गाईड्स आता इकडे आलेलो आम्ही पापी चुलो. तर इकडे आहे 300 का 400 पर डे. आता बघू कुणाल दादा बोलतोय. बघू ते तर बोलले काही रूम खाली नाही. आता काय झालं थोडी फेअर पर पर्सन बेड सिस्टम. आमचा इकडे चांगलाच पोपट झाला आहे. आम्हाला इकडे रूम भेटली नाही. सर्व रूम फुल होते. आता बघू नेक्स्ट ठिकाणी ट्राय करू. परत हेल्मेट घालावं लागेल का? हेल्मेट घालू नको. आता गल्ली आता केसांचा पूर्ण सत्यानाश. भूक पण खूप जोराची लागलेली बट आमचा ब्रश बाकी अजूनपर्यंत. आम्ही तसेच फिरताय. ट्रेनमध्ये ब्रश केला आणि कारण की तिकडचं पाणी कसं असतं त्यामुळे. तर आता पहिले जाऊ आम्ही. कुठे चलतो आता? आंटीकडे. 25 मिनटं दूर दाखवतोय. फायनली पोचलेलो आहे. ॲक्च्युली पप्पांच्या फ्रेंडनी यांचा नंबर दिला होता या आंटीचा. तर हे त्यांचं घर आहे. तर त्यांनी आम्हाला रूम दिलेली आहे. बघू आता कुठे रूम. बाकीकडचा एरिया पण खूप सुंदर आहे एक नंबर. आणि जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे. इकडे हे कलंगूट बीच आहे. ॲक्च्युली कलंगूट साईडला आलेले. आणि आता जाऊ रूम बघायला. रूम दाखवत आहे ते. चला. सो मी इकडेच थांबतो. दादा गेलेला आहे तिकडे रूम बघायला. बाकी मी बॅककडे थांबलेला आहे. बाहेर पण मस्त सीन आहे. बाहेरचं पण दाखवतो तुम्हाला. हो बघा इकडे लाईनीत रेस्टॉरंट आहे. सगळे रूम वगैरे. हां त्या आंटींचा डॉगी आहे. नाव काय माहिती. तर इकडून घेऊ शॉर्ट बिकॉज तिकडे तर आवडले नाही आणि खूप महाग पण होते. सो इकडूनच घेऊ. बघा इकडूनच बीचला जायला रस्ता आहे. तो त्या साईडला दिसत असेल तुम्हाला एक. बघा त्या साईडलाच बीच आहे. ही लाईनीत दुकानं पण आहे. जे घ्यायचं असेल ते घेऊ शकता. वाईब्स खूप मस्त आहे तयार इकडे आल्यावर. एकदम वेगळीच फिलिंग येते अशी. आनंद हॅप्पी. सो फायनली रूम बुक झालेली. दादा बॅग घेऊन गेला वरती. आता आपण पण जाऊ बघू कशी आहे. सो ही काही रूम आहे. ही खूप मस्त आहे. आम्हाला 2 जणांना कम्फर्टेबल एकदम. बाल्कनी पण आहे का? मस्त बाल्कनी पण आहे. ये
कम्फर्टेबल है। हाँ गर्म पानी आता है। ओके अच्छा तो ये रूम है ना हमारी। हाँ ठीक है तुम थोड़ा वेट करो। ओके ओके हम नीचे वेट कर लेते। सो गाइड्स तुम्ही बघू शकता किती छान रूम भेटलेली आम्हाला। फक्त दोन जणांसाठी हा बेड ज्याच्यावर आम्ही कम्फर्टेबल आहे, एक वरती फॅन नाही, बाकी काय पाहिजे अजून। टी व्ही तर आम्ही ऑन करणार नाही बिकॉज दिवसभर बाहेर राहू फिरू वगैरे। नी मध्ये एक बाथरूम, एक नंबर, ग्रेट सक्सेस। आणि आता ते रूम साफ करून देत आहे आम्हाला। थोड्या वेळातच मग रूम साफ झालं की ब्रश वगैरे करू, आंघोळ करू, मग काही खाऊ कारण की खूप भूक लागलेली आहे। मग आपल्या डेस्टिनेशनसाठी निघू पुढे, बघू पहिले कोणत्या बीचला जातात। आता आंघोळ झालेली आहे आणि जोराची भूक खूप लागलेली आहे आणि हे बीचवरचे कपडे आता आम्ही बंद घालून घेतले। बघा एक शॉर्ट आणि मस्त एक शर्ट आणि मस्त। आता पहिले जाऊ कुठे झालं आता जे खायला जायचं आहे ना कॅफेमध्ये। हां आता कॅफेमध्ये जाऊ काहीतरी खाऊ कारण की खूप भूक लागलेली बिकॉज सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना चहा पिली आहे। हेअर ड्राय करतोय म्हणून आवाज येत असेल। तर आता पहिले खाऊ मग तिकडून जाऊ बीच। इकडेच आहे थांबा, इकडून दिसेल तर दाखवतो तुम्हाला मी। एक मिनिट सीवर हे टॉवेल चुकायला ठेवलेले बाल्कनी काही। एक मिनिट इकडून दिसणार नाही। हा रस्ता आहे बघा, ते कपल येत आहे त्या साईडने एक रस्ता आहे। तर समोर जाऊन एकदम बीच आहे। इकडे तर नारळाचा काही विषयच नाही, डायरेक्ट जिकडे बघा तिकडे नारळाचे झाड। सो गाईड्स आता निघाले आम्ही बीचसाठी। मध्यातच मध्येच रस्ता जाम भेटून गेला। अच्छा रील्स चालू आहे, बघून घ्या तुम्ही कपडे, तुम्हाला गरज पडेल तर या इकडे घ्यायला। तिकडे गाडी लावली तर जाऊ मस्त एन्जॉय एन्जॉय। नाही सनक्रीम लगा दिए। सो आता काही बरं वाटतंय असं प्रोफेशनली ब्लॉगर मस्त असं गळ्यात कॅमेराची बॅग। कुठे चालला हाय गाईज। Whoop guys! Guys, एकदा व्ह्यू चेक करा, काय जबरदस्त व्ह्यू आहे। किती मोठ्या मोठ्या वेव्स येत आहे बघा एकदा। आणि आमच्या मागे सिटिंग चेअर, ऊन लागत असेल तर मस्त आम्ही इकडे बसू पण शकता। आणि आम्ही लवकरच मध्ये पण जाऊ आता। दादा कसं फील होतंय? एकदम भारी फील होत आहे, काय सांगू। म्हणजे 6 महिने झाले प्लॅनिंग चालू होती आपली ट्रिपला यायची, पण तुझ्यासोबत नव्हती, दुसऱ्यांसोबत होती, पण दुसऱ्यांचं झालंच नाही यायचं। आणि मी फायनल करून टाकलं फक्त 3 दिवसात। 3 दिवसामध्ये रिझर्वेशन पण झालं, सगळं झालं। आणि इतकं बरं वाटतं की गोव्याची ट्रिप आहे ना, खूप कमी लोकांची सक्सेसफुल हो ते तर आहे। आणि आपलं नशीब आहे की आपली सक्सेसफुल झाली आणि ऐन वेळेला आपलं रिझर्वेशन भेटलं।
इंट्रोवर्ट्स आता आम्ही होते कलंगूट बीचवर आणि इकडे खूप एन्जॉय केला, खेळले वगैरे पाण्यात, पण जास्त पाण्यात ओले नाही झाले बिकॉज दुपारचा टाईम आणि ऊन खूप आहे. तर संध्याकाळी वापस आता काही खायला चाललोय कारण की खूप भूक लागलेली आहे. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, इकडे पण काही खाल्लं नाही. आता जाऊ कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाही तर कॅफेमध्ये, तिकडे जाऊन मस्त पोट भरून जेवण करू. सो हे आहे मोक्ष. आता थोडं बरं वाटतंय एका कॅफेमध्ये येऊन. बीचवर आता डोकं दुखायला लागलं होतं, ऊन खूप होतं ना. आता बीचवर संध्याकाळी जाऊ जर जाणं झालं तर, नाही तर गोवामध्ये कुठेतरी फिरू अजून छान छान ठिकाणी. घडीघडी बीच पण एकच बीचवर आणते पण चांगलं नाही वाटत, तर दुसरा बीच पण ट्राय करू. फायनली अर्ध्या तासानंतर जेवण आलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता आता मस्त पोटभर जेवण करू आणि मग तुम्हाला भेटतो मी जेवण करून. सो गाइड्स आता आम्ही आलेलो आहे वापस गेस्ट हाऊसवर. आता आम्ही आलोय बेताल बाटीनला आणि इकडचा व्ह्यू तुम्ही एकदा चेक करा, एक नंबर व्ह्यू आहे. थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. बाकी इकडे सर्व जण एन्जॉय करताय, ते बघा मध्ये पण लागलेले बीच, एकदम प्रॉपर बीच मध्ये. आम्ही थांबलो होतो इकडे स्ट्रीट फूडवर, इकडे चिकन क्रिस्पी रॅप ऑर्डर केलाय, तर इकडे खाऊ मस्त. इकडे हायवे वर आहे. हा ऑर्डर केलेला एक Thank you.
फिरता इकडे बागा बीच कडे, हे मागे बागा बीच आहे आणि इकडे सगळे पब वगैरे. आता इकडे बघू कुठेतरी, एन्जॉय करू. खूप फुल एन्जॉय होतोय, सगळे जण फुल एन्जॉय करताय. आता वाटतंय की आम्ही गोव्याला आलेलो आहे. प्रॉन्स आहे, फर्स्ट टाइम प्रॉन्स बघू कसे खातात. पकडो on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see. Cause everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings, but success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. आता वाजले रात्रीचे 3 आणि आम्ही 3 वाजता बागा बीच वर फिरतोय. आता पफ एन्जॉय केला. पफ मध्ये तर खूप धमाल केली, नाचले वगैरे सगळं काही. डायरेक्ट तिकडे आम्ही प्रॉन्स खाल्ले आणि चिकन लॉलीपॉप होते आणि पनीर टिक्का. आता बघा आम्ही बागा बीचवर आणि रात्री 3 किती गर्दी इकडे बागा बीचवर. आम्ही फिरतोय मस्त. पबजी भी खेलता है ये वीडियो कर रहा.
सांता मेरा वीडियो बनाता है रे तू ओके ये लो दे तो गांव में आया तो वीडियो बना लगा के देना हाथ में ओके वाजता ही पार्टी चालू आहे यार किती एन्जॉय होतोय गाडी घेऊन जाऊ आम्ही रेंडने जी गाडी घेतलेली होती ती गाडी घेऊन आम्ही वापस गेस्ट हाऊसला जाऊ आणि तिकडे जाऊन आता आराम करू रात्रीचे 4 म्हणजे पहाटे झालेच असेल आणि काय यार मस्त आजचा दिवस एकदम भारी गेला आज 3 बीच कवर केले आम्ही एक तर सगळ्यात पहिले तुम्ही बघितला तो इकडचाच होता हॉटेलच्या जवळ रूमजवळ सॉरी कलंगूट बीच मग नंतर कोणत्या बीचवर बेटलबातीन मग शेवटचा बागा बीच मग तिकडे पफमध्ये वगैरे खूप एन्जॉय केला आता खूप झोप येते आणि केसांचा पण पूर्ण सत्यानाश झालेला आहे गाडीवर फिरून फिरून धूळ उडत गेली केसांमध्ये केस खराब पण होऊन गेले आणि व्लॉगला एंटर नाही करत बिकॉज ही सिरीज कंटिन्यू चालू राहील गोवाची एक सिरीज करायची आहे सो कंटिन्यू चालू राहील सगळ्यात शेवटच्या दिवशी व्लॉगला एंड करू आणि आय होप दॅट्स तुम्ही एन्जॉय करत असतील तर आता मी पण झोपतो खूप लेट झालेलं आहे